आमनापूरचा भावई उत्सव उत्साहात, माणाच्या शर्यतीत जोगणीची बाजी, तर यंदा चांगल्या पावसाचे भाकीत, एसबीएनचे संदीप नाझरे यांचा रिपोर्ट. आमनापूर येथे सुमारे 5 पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम 12 बलुतेदारांच्या या लोकउत्सवातून होत आहे. गावगाडातील कुंभार, नाभिक, माळी, तराळ, रामोशी, दलित, सुतार, धनगर, जंगम, ब्राह्मण, मराठा, परीट, गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत आहेत. यामध्ये पोलीस पाटील, राडे फडणे, उगळे कुलकर्णी, सुतार पाटील यांना पंचाचा मान आहे. सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली. दिव्याच्या गाढवकिळा निघाल्यानंतर यंदा पाऊस चांगला असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले. भावकाईची मूर्ती आहे. भावकाई ही सुफलनाची देवता आहे. पावसाळ्यामध्ये शेतकरी लोक पेरण्या करतात, त्यानंतर सुफलन व्हावं म्हणजे चांगलं उत्पादन निघावं यासाठी भावकाईची पूजा केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा भावकाईच्या मूर्ती आढळतात. आमनापूरमध्ये भावकाईचा भावई उत्सव साजरा केला जातो. यामध्ये 12 बलुतेदार एकत्र येऊन भावईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात.